जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भडगाव पोलिसांनी कनाशे देवारी येथील मक्क्याच्या शेतातील पत्र्याच्या शेड मध्ये भर दुपारी 1 वाजता 437 किलो गांजा जप्त केला असून एक बुलेट, एक मोटरसायकल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले 2 मोबाईल आणि रोख रुपये 9,000 असा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे। विक्रीसाठी साठवण्यात आलेल्या 8,74,000 रुपये किमतीचा गांजा पकडल्याची ही जळगाव जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे। यात भडगाव तालुक्यातील देवारी येथील राहणारे सुनील मोहिते आणि संजय सरदार या 2 आरोपींना घटनास्थळी अटक करण्यात आली असून त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरून पसार झाला आहे। पोलिसांना त्यांच्या खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून सापळा रचून पोलिसांनी ही धाड टाकली असून पसार झालेल्या आरोपीचा देखील शोध पोलीस घेत आहेत। पोलीस स्टेशन भडगाव अंतर्गत गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्यावरून माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर पंजाबराव उगले सर तसेच अपर पोलीस अधीक्षक जळगाव भाग 40 गावचा त्यांच्याकडे चार्ज आहे लोहित मतानी सर, आमचे 40 गाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी कडलक साहेब, त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या टीममधील आठोळे PSI आठोळे त्यांचे कर्मचारी, 40 गावचे ठाकूरवाड PI ठाकूरवाड, आम्ही व आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने देवारी कनाशी देवारी शिवारामध्ये संजय सरदार याच्या शेतामध्ये असलेल्या खोलीची झडती घेतली असता त्या ठिकाणी सुनील मोहिते आणि तो संजय सरदार गांजा विक्रीसाठी गांजा साठवून ठेवलेला जवळपास 437 किलो गांजा त्या ठिकाणी मिळून आलेला आहे। त्याची किंमत त्यांच्या मोटरसायकली, त्यांचे मोबाईल वगैरे, त्याच्याकरता वापरत असलेले वाहने, जवळपास 9 लाख रुपयाचा मोबाईल आणि गांजा जप्त करण्यात आलेला आहे। 3 आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून 2 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। पुढील तपास भडगाव पोलीस करीत आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।